गेले कौरव आणि पांडवरणी वरणी कथा संजय ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने वाटे तया विस्मय पाहे पार्थरणी कुलक्षय घडे चित्ती विषादाधरी युद्धापासुनी होऊनी विमुखतई टाकी धनुष्यादुरी झाला अर्जुन शोक मग्न बघुनी वेदांत सांगे हरी आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी ध्येयी बाण धनु करी समर तू कर्तव्य ते आचरी वागे निस्पृह हर्ष शोकन धरी ज्ञानी जनांच्या परी अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान कथिसी तरी का तू येथे मज कडुनी हिंसा करविसी वदे तई पार्थाते यदुपति करी कर्म नियते फलेच्छा सांडोनी सहज मगनैश कर्म्य घडते हराया भूभारा अमित अवतारा सिधरितो विनाशूनी दृष्टा सतत निजदासा सुखवितो नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी समर्पी तू कर्मी मग तिळ भरी बद्ध नससी करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी त्यजी प्रेम द्वेषा धरिन ममता जो निषिदिनी जया चिंता नाही पुढील अथवा मागिल मनी खरा तो संन्यासी स्थिर मतीही संकल्प सुटुनी चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा हा मी हा पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी जाणरा जो सब प्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम ठेवी मद्गद चित्त त्याहुनी दुजा योगी नसे उत्तम माझ्या केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे पृथ्वी माझी सुगंध मी चरसमी तो यात पार्थावसे सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त माया बळे जे चित्ती मज चिंतिती सततते तापत्रया वेगळे सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिरमनी तया देहांती मी अमित सुख दे तो हरि म्हणे मनोनी पार्था तू निषिदिनी करी ध्यान भजन मिळोनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण भक्तीने जलपत्र पुष्प फलकी काही दुजे अर्पिले ते माते प्रियते विजे जर सदा मत्कीर्तनी रंगले पार्था ते नरधन्य जा मुखिवसे मन्नाम संकीर्तन विष्णु कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण कोठे देवासी चिंतु जरी मनसी असे ऐक माझा विभूती संक्षेपे अर्जुन मी तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती मी धाता विष्णु मी श्री शिवरवि मी निगमी साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा मनोनिया हरी धरी विकट रूप ते धवा मांडिला अनर्थ घोर पंडु कुमर घाबरे मने पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे बरी सगुण भक्ति ती भजन निर्गुणाचे बरे पुसे विजय तई तदा हरी वदे तया आदरे असोत बहु योग ते तरीही भक्ति योगाहुनी नसेचि दूसरा असा सुलभ तो श्रमा वाचुनी क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे ज्ञानी त्या ते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे तैसा जा भेद बाने
प्रकृति पुरुषीचा सर्वभूती समत्व कर्माची त्यास बाधा तिळभर ही नसे पावला तो प्रभुत्व पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत संतती जीवा सत्वरजत्तम श्रीगुण हे स्वाभाविक व्यापिती जो सेवी परिभक्तीने मजतया हे बाधती ना गुण झाला मत समतो प्रिया प्रिय नसे त्या ते नुरे मी पण ऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वत्थ संसार हा छेदाया दृढ शस्त्र एकचितया निसंगता गुरुहा ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पाऊनी सर्वज्ञता दैवी प्रकृती लक्षणे मणिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्त स्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादिबा भारता आता दंभ असत्य मत्सर्पणा वर्मी परा बोलणे काम क्रोध अहंकृती त्यज सदा हि आसुरी लक्षणे सत्वरजत्तम तीन गुणा परिश्रद्धा तपमखदान असे त्रिविध अन्न ही निज बीजा परी आवडित्या वरी दृढ बैसे उत्तम मध्यम अधम जानही क्रमे तया तुनि सत्वधरी मग ओम तत्सत वधुनि धनंजय ब्रह्म समर्पण कर्म करी त्यजू पाहसी युद्ध परी ते प्रकृती करविल तुज कडुनी तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनी मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी कृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी वचन तुझे मज मान्य हरी श्री कृष्णार्पणमस्तू।